जगनायश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, गणेशाविषयी प्रश्नमंजुषाचा आजचा मी 20वा भाग आपल्यासमोर सादर करत आहे. आपला आजचा विषय की गणेशासमोर सत्यविनायकच का करायचा, ह्या संदर्भात आज मी बोलणार आहे. मंडळी, गणपती बाप्पाच्या आगमनासाठी फक्त 2 दिवस बाकी राहिलेले आहेत. मला खात्री आहे की तुमचं घर अगदी मस्तपैकी स्वच्छ झालेलं आहे, लखलखीत झालेलं आहे. इकडे बच्चे मंडळी गणपतीचं डेकोरेशन करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि ज्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या गणपती बाप्पाची जी काही पूजेची जी भांडी आहेत, मग चांदीची आहे, पितळीची आहे, ते अगदी लखलखीत झालेल्या असतील. गणपती बाप्पाची पूजेची यादी देखील तयारी झाल्या आहेत. काही मंडळी आपल्या गावाकडे कोकणामध्ये जायला उत्सुक आहेत किंवा ते निघाले देखील असतील. ह्या सगळ्या गोष्टीची धामधुमी चाललेल्या आहे, घरामध्ये एक वातावरण प्रसन्न आहे. मंडळी, या गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण काही धार्मिक विधी करतो, त्यामध्ये आपण काय काय कोणकोणत्या विधी करायचा ते आज आपण पाहणार आहोत. मंडळी, गणेश उत्सव काळामध्ये गणपती बाप्पाच्या समोर सत्यविनायकाची पूजा ही झालीच पाहिजे असं ब्रह्मांड पुराणात आपल्याला सांगितलं आहे. त्याचप्रमाणे गणपती अथर्वशीर्षाचे पाठ हे झालेच पाहिजेत. जर काही लोकांना जर शक्य असेल किंवा जी काही मोठमोठी मंडळ आहेत त्यांनी आपल्या गणेशासमोर गणेश याग जरूर करावा. मंडळी, ही जी व्रते जी व्यक्ती करते त्या सकामाला धनधान्य, संपत्ती, आयुष्य, आरोग्य हे मोठ्या प्रमाणात मिळते आणि निष्कामाला नक्की मोक्ष मिळतो. गणपती बाप्पा 64 कला आणि 14 विद्येचा अधिपती आहे, त्याच्यासमोर गायन वादन हे जरूर झालंच पाहिजे. मंडळी, ज्याप्रमाणे गणेश अथर्वशीर्षाचे स्तोत्र आहेत तसेच अनेक गणपती बाप्पाचे स्तोत्र आहेत, ती पुढीलप्रमाणे: नारद पुराणातील संकट नाशन स्तोत्र, गणेश पुराणातील गणेश कवच, मुग्धल पुराणातील एकदंत स्तोत्र, योगशांती गणेश स्तोत्र, तसेच गणेश न्यास स्तोत्र, तसेच माझं आवडतं गणेश हृदय हे स्तोत्र जरूर पाठ करावे. मंडळी, जसे आपण विष्णू सहस्रनामावली करतो तसेच गणपती बाप्पाची गणेश सहस्रनामावली देखील आहे. गणेशाची 108 नावं तसेच 12 नावं असणारी स्तोत्र प्रचलित आहेत. मित्रांनो, गणेशाची आद्य शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्र ही नादमय आहे, लयबद्ध आहे. ती म्हणजे श्री गणेश भुजंग स्तोत्र, श्री गणेश पंचरत्न स्तोत्र यामध्ये समावेश आहे. गणपती बाप्पाच्या अनेक आरत्या प्रसिद्ध आहेत. मंडळी, गणेश उत्सव काळामध्ये आपल्याला कोणत्या उपासना करायची, कोणत्या आरत्या म्हणायची, कोणतं स्तोत्र म्हणायची हे तर मी आत्ता तुम्हाला सांगितलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा जर तुम्हाला गोषवारा घ्यायचा असेल तर तुम्ही आमचा तू सुख करता हा ग्रंथ आपल्याकडे तुम्ही मागू शकता. खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आमचा वास्तुरहस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्तता आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.